कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या मित्रांच्या व्यायांक आता बरा वाटता ना? हा, ते तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं। त्यांच्या मुलीचा फोन आला होता, अक्षरा तिचं नाव। ते म्हणाले वेळेत संपर्क झाला ते खूप बरं झालं, वेळेत उपचार सुरू झाले। सर्वेश्वर पावला म्हणायचा। त्या बाई बोलल्या तिचं मनाला लावून घेऊ नका। नाही नाही, अजिबातच नाही, मला काहीच वाटलं नाही त्या बोलल्या ते। कारण काय ना उमा, आपापल्या जागी आम्ही दोघे योग्य आहोत। ज्यात त्यांना फायदा वाटतो त्यात मला तोटा वाटतो, ज्यात त्यांना तोटा वाटतो त्यात मला फायदा वाटतो। आता या वेगवेगळ्या भूमिका झाल्या ना, आपापल्या भूमिकेवरती दोघेही ठाम आहे तितकंच, त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काय? ओवी पण जा काही बोलला त्याच्या मनात काय नव्हता, त्याचं काय आहे ती परदेशात रावलेली आहे ना, आपल्यासारखी मातेची नाळ जोडलेली नाही आहे त्याची। म्हणूनच मला तिच्याकडनं काही अपेक्षा नाही आहे तुम्हा, आणि तिच्याबद्दल माझ्या मनात आकस पण नाही आहे। कारण या सगळ्यात तिचा काय दोष आहे? ती लहानाची मोठी जिथे झाली तिथले संस्कार आहेत ते, ती काय करणार त्याला? हां, पण आपल्या मातीत वाढलेला आपल्या निशी जर तिचं अनुकरण करायला लागला तर माका सहन होणार। मला फक्त सतत याच गोष्टीची भीती वाटते की त्या पाहुणीसोबत राहून तिचे विचार बदलायला नको, तिच्यासारखं तिने वागायला नको, इतकंच। पण आपल्या संस्कारांची कास धरून नव्या वाटेवर जाता येऊ शकत ना? हो, नक्कीच जाता येऊ शकत। पण ते प्रत्येकाला जमेल असं नाहीये ना उमा। त्या वाटेवरती भरपट होती, गल्लत होती, त्यापेक्षा त्या वाटेवर न गेलेलंच बरं। मी पडतो। तुमचं सगळं म्हणणं पटतंय हो मला, पण आपल्या लेकीचं मन मोडू नये असंही वाटतंय, म्हणून मी तिला पुन्हा खेळू देते। आता जरी तुम्हाला हे माहीत नसलं तरी मीच तुम्हाला एक दिवस तिच्या या खेळाबद्दल सांगणार आहे। आपली लेक अभिमान आहे ना तुमचा, मला खात्री आहे एक दिवस ती तुमचं नाव जगासमोर मोठं करेल। Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।